वेलकम टू माय चैनल चाट बाजार। आज अपन बनवणार आहे क्रिस्पी नट्स। शेंगदाणे 2 चमचे, बेसन, धने, चाट मसाला, आमचूर पावडर, तिखट, मीठ मसाला, हळद, तेल। इतके कमी साहित्य मध्ये आपली अच्छी युनिक रेसिपी तयार होणार आहे। आपण जे शेंगदाणे घेतले होते ते गरम पाण्यात आपण या प्रकारे उकळून घेणार आहे। बघा आपले शेंगदाणे कसे छान उकळलेले आहेत। अशा प्रकारे आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत। मग आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपले शेंगदाणे आता आपण यातलं पाणी स्ट्रेनरद्वारे काढून घेऊया। अशा प्रकारे आपण शेंगदाणे स्ट्रेनरमध्ये काढून घेतलेले आहे आणि मग आपण हा थोडं गार होईपर्यंत ठेवूया। तेल गरम करून घेऊया। जे आपण उकळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकून घेऊया। Few inches later. अशा प्रकारे आपण शेंगदाणे तेलात तळून घेतलेले आहे आणि ते आपण आता टिश्यू पेपरवर टाकणार आहे। हे आपले क्रिस्पी नट्स आपण यावर आपले मसाले टाकणार आहे। सर्वप्रथम आपण मीठ टाकूया, थोडं तिखट, धने पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर। आणि जर तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही यात साखर टाकू शकता। अशा प्रकारे बेसन 2 चमचे घेतलेलं आहे। अशा प्रकारे 2 चमचे आपण बेसन घेतलं आहे, त्यामध्ये आपण आता थोडं पाणी घालणार आहे। थोडं थोडं पाणी घालायचं आणि मग हे बेसन आणि पाणी मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे आपण पाणी आणि बेसन एकत्र करून घेणार आहे। आपण यामध्ये जे आपले गरम मसाले आहे ते आपल्या चवेप्रमाणे घातलेले आहे। कोणाला जास्ती तिखट लागतं तर कोणाला कमी तिखट लागतं, त्याप्रकारे तुम्ही मसाले तुमच्या चवीनुसार वापरू शकता। आणि हे घोळण आपलं अशा प्रकारे तयार झालेलं आहे। यानंतर आपण जे तळलेले शेंगदाणे होते ते आपल्या या जे घोळण तयार केलं होतं आपण बेसन आणि पाण्याचं त्यामध्ये मिक्स करूया। आणि नंतर अशा प्रकारे बेसनात शेंगदाणे घोळून घेऊन ते आपण गरम तेलात अशा प्रकारे तळूया। अशा प्रकारे आपले शेंगदाणीचे जे आपण तळलेले होते ते युनिक पीनट्स रेडी आहे खाण्याकरता। हे आपले जे आपण तळलेले होते फक्त पण बेसनमध्ये ॲड केले नव्हते हे आपण उपासासाठी वापरू शकतो आणि हे आपण कसेही वापरू शकतो। तुम्हाला ज्या प्रकारे खायचे आहे तुम्ही केचपसोबत खाऊ शकता, चटणीसोबत खाऊ शकता किंवा अशी याची मजा घेऊ शकता।